तर मित्रांनो नमस्कार, ॲग्रो किसनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यामध्ये बुरशीजन्य रोगावर कशा प्रकारे नियंत्रण करावे हे आपण बघितले. मित्रांनो, त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये काही कमेंट अशा आल्या होत्या की जे आपण प्रोपिकोनेझोल किंवा कार्बेंडिझमचं द्रावण तयार करून झाडाच्या आळ्यामध्ये टाकणार किंवा झाडाच्या खोडावरनं खाली आळ्यामध्ये टाकणार तर ते कशा पद्धतीने टाकावे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण झाडाला खाली आळे करून कशा पद्धतीने खोडावरनं खाली पाणी आपल्याला टाकायचं आहे ते बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपण आपल्या ॲग्रो किसान यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग मित्रांनो, कशा पद्धतीने आपल्याला द्रावण झाडाच्या खोडावरनं खाली टाकायचे ते आपण बघूया. मित्रांनो, या ठिकाणी आपण कार्बेंडिझम जे मार्केटमध्ये आपल्याला 22 टीन नावाने मिळते ते आपण 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 मिली प्रति लिटर आमला टाकलेला आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला खोडावरती पाणी टाकायचं आहे, खोड पूर्णपणे ओलं करून घ्यायचं आहे जेणेकरून जे काही बारीक बारीक असे अशा पद्धतीने छिद्र असतील झाडावरती त्या ठिकाणी जर बुरशी वाढलेली असेल तर या कार्बेंडिझमच्या द्रावणामुळे बुरशीजन्य रोगांवर आपल्याला काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल. त्याचबरोबर जे आपण आमलं टाकलेलं आहे जर या ठिकाणी पिनोल बोरर असेल किंवा स्टेम बोरर असेल तर त्याचे नियंत्रण आपल्याला करता येणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे खोड ओलं करून घ्यायचं आहे आणि खाली आपल्याला त्या ठिकाणी आळ्यामध्ये सुद्धा पाणी टाकायचं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने झाडाच्या वयानुसार आपल्याला तेवढे लिटर पाणी आपल्याला टाकायचं आहे. हे झाड साधारण 5 वर्षाचे आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण 5 लिटर पाणी आपण टाकणार आहोत. अशा पद्धतीने झाडाच्या आजूबाजूचा पूर्ण भाग आपल्याला ओला करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला पावसाळ्यामध्ये असं नियोजन करायचं आहे जेणेकरून आपल्याला बुरशीजन्य मरोगावरती चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळेल आणि आपल्या डाळिंबाग या मरोगापासून असेल. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल जास्तीत जास्त आपल्या डाळिंब उत्पादक शेतकरी मित्रांना शेअर करा आणि जर आपण आपल्या ॲग्रो किसान यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.